आता तू मला पैसे देतोस का केस ठोकू मी तुझ्यावर? सीनियर सिटीजनचा छळवाट मानलाय म्हणून? नानी, मी सुद्धा सीनियर सिटीजनच आहे. पण मी तुझ्यापेक्षा जास्त सीनियर सिटीजन आहे. नानी आता पुरे कर. काय काय पुरे कर का? हा, माझ्यापेक्षा मनानं जास्त म्हातारा झालायस तू भुरसटलेल्या विचारांचा. तुला साड्या घेतल्या म्हणजे आधुनिक विचारांचं झालो का मी? आता तू मला बऱ्या बोलाने पैसे देतोस का बंडीला फोन लावू? हा, आता बंडीला कशाला मध्ये घेतेस? कळू दे ना तिला, तिला कळू दे आपल्या आईचा कसा छळवात चाललाय. काय करणार बिचारी ती माऊली? फक्त मुलीचाच आधार आहे तिला. मला फसवून तुम्ही हनीमूनला गेलात तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली काय? आता मी कुणाच्या तोंडाकडे बघू? मला जर पैसे दिले नाहीस तर मी दिलीपला कळवी. त्याला कळू दे आपला बाप कसा वागतोय तो. मग नातवांना सुद्धा कळेल आपला आजोबा काय लायकीचा आहे. पुढच्या जन्मी बेडू खोशील बेडू. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. कुठं नेलास पैसे आणू की नको? खुळतो काय माझ्यावर? हळू बोल, प्रेमानं सांग. नानी, पैसे आणू की नको? नको. नको म्हणतेस? सरळ टाई मावशीच्या हातात दे. आईच काही करायला नको. बायकोनी सांगितलं असत तर टनाटन उड्या मारत केला असता. आता मला कशा आणतंय तुमच्या दोघांच्या मध्ये? बस सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. मला छळता काय तुम्ही? थांबा, कोर्टात जाते आता. अगो बाई, काय शोधताय? तेवढी कॅश नाही घरात. मग चिडचिड कशाला करताय? म्हणजे आता काढून आणणं आलं. किती आहेत? 8,000 आहेत. अगो बाई, परवा तर 15,000 काढून आणलेत ना. खर्च झाले. कुठे? अग, म्हातारी आई आहे घरात, तिच्या औषधपाण्याचा खर्च असतो. आणि परवा म्हणजे झाले की 15 दिवस. बर बर, मी बघते माझ्याकडे असेल थोडे पैसे, भाजीतले उरलेले वगैरे. ते नानीला तरी काय गरज आहे ग? आता ह्या वयात त्या साडे नसून कुठे जाणार आहे मिरवायला? म्हणजे शोभत का या वयात तिला? ताई मावशी मनातल्या मनात काय विचार करत असतील? म्हातारीला म्हातारा थोडा लागला म्हणत असतील. इमेजचा जरा तरी विचार करायला नको का? सांग, दिलीपचा फोन आला होता. तोही हेच म्हणत होता. म्हणणारच तो, खरोखर तशी वागते नानी. नानी बद्दल नाही, तुमच्या बद्दल. माझ्याबद्दल? मी काय केलं? ते काय ते किसका काय ते दिलत ना तुम्ही फेसबुकवर. कमाल करते सगळं. काय किसका 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 केलं फेसबुकवर? अगं गेम असतो तो गेम. म्हणजे किती जणांना मला किस करावं असं वाटत हे फेसबुक न मला सांगितलं. तेच म्हणाला तो. नातवंड आहे तुम्हाला, आता जरा तरी विचार करा. मूर्ख आहे तो. अहो, त्याचे कलिक काहीतरी मित्र आहेत म्हणे तुमचे. मग त्याचं काय झालं? अहो, तो म्हणाला ऐशीच्या पुढे आहेत आता बाबा. मग काय आता टाळ कुठत बसू ऐशीच्या पुढे आहे म्हणून? माझ्यापेक्षा म्हातारा तो झालाय मनानं. भुरसटलेल्या विचारांचा आहे तो इंग्लंडला राहतो पण त्याचे विचार नाही त्यांचे घेता आले याला. आणि त्याचे ते मित्र कलिक कलिक मित्र त्यांना पण कळत नाही का ही गंमत असते? ते इमेज म्हणे इमेज. कसली इमेज? गंभीर चेहरे करून तब्येतीच्या तक्रारी सांगत बसलं म्हणजे वयाप्रमाणे वागलो असं वाटतं का याना? हा, मूर्ख कोणीकडचे. एवढं असेल ना तर राहू दे सत्कार. आम्ही काही मागे नाही लागलो आमचा सत्कार करा म्हणून. अहो, मी जाणार नाहीये. तू सांग त्याला, तुला जायचं असेल तर तू जा. अहो, आता तुम्ही कुठे निघालात? पैसे काढून आणायला. हो, ते नानीच्या साड्यांचे पैसे द्यायचे ना ताई मावशीला, नाही तर सुखानं जगू द्यायची नाही मला दानी. काहीतरी उद्योग बसल्या बसल्या. नानी, हे बघ, ह्या झोपल्यानंतर, ह्या उठायच्या आधी. झोपल्यानंतर काय वेडी बिडी झाली का काय? नाही नाही, थांब थांब, सॉरी. ह्या झोपायच्या आधी
आणि ह्या उठल्यानंतर. हा मी लिहून देते, थांब थांब थांब. लिहून ठेवते, अक्षर नीट काढ. माझं अक्षर छानच आहे नानी. हे ते टीव्हीला काय झालंय बघ. मला कसं कळणार नानी. 70,000 आहे म्हणे बघ. हो वाटतय का 70,000? इन्शुरन्स काढला होता का ग त्याचा? हे तुझ्या बापाला विचार. किरड्यावर टाकलेला टीव्ही आणलाय बाबांनी नसणारच काढला. मला माहितीये ना त्यांचं. नानी बघू साड्या. नानी बघू इतक्या साड्या. आवडल्या ना तुला? फारच मस्त आहेत ग. कुणाच्या आहेत? आणि कुणाच्या? माझ्या. तुझ्या? वाव. तुलाच देणार आहे मी सगळ्या. नानी थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढ्या साड्या मला. अगं पण मी आज नेऊ कशी? आज गाडीही नाही आणली ग. अगं आज नाही न्यायच्या. मग मी मेल्यानंतर घेऊन जा. म्हणजे? म्हणजे आता माझ्याकडे राहू दे, मेल्यानंतर सगळं तुझंच आहे. नानी तुला काय करायचं इतक्या साड्या? लागली बापाची री ओढायला. म्हणजे मला वाटत नाही का साड्या नेसाव्याशा. अगं नानी जरी वाटलं तरी तू नेसणार आहेस कशी? आहे ग वागवा. मग कुसुमला काय बसल्या बसल्या फुकट पगार देऊ का काय? अगं वाटल्या तरी तू काय एका वेळेला इतक्या नेसणार आहेस का? असे माझं काय पाहिजे आता राहिलंय. मी आज आहे उद्या नाही. हो तुझ्या इन्शुरन्स साठी मी मला नॉमिनी ठेवलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि आता तर तू इन्शुरन्स काढण्याच्या पलीकडे निघून गेलीयस. अगं लवकर गेली असतीस तर मला ते पैसे तरी मिळाले असते. पण माझ्या नंतर तुझ्याच आहे ना सगळं. तुझ्या आधी होते मीच जाणार आहे. मग तुझं सगळं मला मिळेल. ए नानी तुला काय वाटत? नातीच्या मरणाबद्दल बोलतेस? मी बोलले का? तू बोललीस की नाही आधी? हो पण मग तू म्हणायचं होतास ना की तुझं आयुष्य मला लाभू दे वगैरे. आता माझं किती आयुष्य राहिलंय त्यातलं मी तुला काय देणार? काय उपयोग आहे त्याचा? नानी तुझ्या हातून ना कधीच काही सुटत नाही. वाग वा चिमखडे. लग्नात तुला मी मोहनमाळ दिली होती का नाही? त्याला झाली आता खूप वर्ष. इतकी वर्ष झाली पण आता त्याची किंमत किती आहे? विकले तर एवढे पैसे मिळतील तुला. शी बाबा. अगं बाई नानी चल मी निघते, खूप अपॉइंटमेंट आहेत. मी येते नंतर. हा नाही म्हटलं अधून मधून येत जा हो. मला जरा बरं वाटत. तुझ्या बापाला तर काय आई नकोच आहे पण तू आलीस की जरा जीवाला विरंगुळ. ग येईन येईन परत येईन. बरं तू औषध वेळेत घे. हो झोपल्यानंतर उठायच्या आधी. हा मी ते लिहिलंय नीट लिहून ठेवलंय. अच्छा जागा हो आहेत का? बरोबर हो. अरे मशीन मधून मोजूनच येतात पैसे. आपण मोजून घ्यायचे. पण ही बघ कसली इमर्जन्सी. नानी काय आलो? साड्या. म्हणजे साड्या घेतल्यात तिनं. कुणासाठी? अरे अजून कुणासाठी, स्वतःसाठी. नानी म्हणजे खरोखरच हौशी येत. तिच्या हौशी फेडता फेडता माझा जीव जातोय. अरे पण सण नाही वार, साड्या कसल्या? तिला न सांगता आम्ही हनीमूनला गेलो होतो ना त्याची भरपाई म्हणून. अरे काय सांगतोस काय? नवस फेडायला जातो असं सांगितलं होतं आम्ही. तिने प्रसादासाठी 4 आणे दिले होते. त्याचे आता व्याजासकट 10,000 झालेत. नानी म्हणजे ना पण तुझ्या लंडनचं काय? मी जाणार नाही ठरलंय. आणि वहिनी? अरे मी मालूला माझ्या चुका सांगत असतो मुद्दाम. त्यात आता दिलीपनं निमित्त दिलंय. फेसबुक वरची माझी पोस्ट वाचून तो म्हणतोय मी वयाला शोभेल असं वागत नाही. अरे म्हटलं ठीक आहे ना, मी येत नाही जा. I'm sorry, really sorry. मला म्हणून काय उपयोग आहे? त्यांना म्हण खरं सॉरी म्हणेन मी त्यांना. अरे तुही जर आग्रह कर ना त्यांना, म्हणा तुम्ही येताय ना म्हणून मुलं खुश आहेत, या लवकर, त्यांनाही बरं वाटेल जरा. अगं पण खरंच खुश आहे तुम्ही येणार म्हणून मुलं. अरे मेल्यानं मग सांगा ना त्यांना तसं. पण मग तिरसडासारखे बोलतात ग ते माझ्याशी. काही नाही हा, मनाने खूप चांगले आहेत तुझे बाबा. बर मी बोलतो त्यांच्याशी. ओके हा बोल 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 आता.
अहो अहो पाणी 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 दिलीप आहे दिलीप स्काईप वर निस 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 अहो पाणी 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 इकडे या गाणं नंतर म्हणा या त्याला बोलायचं तुमच्याशी या 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 बघ बघ निस 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 या 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 हा बोल बोल ना बोला काय बापावरची टीका कमी पडते का बाबा आय एम सॉरी नाही सॉरी सॉरी मी आहे सॉरी मी आहे तुम्हाला जन्माला घातलं ही चूक झाली माझी आता बापाची लाज वाटायला लागली तुम्हाला तसं नाही हो बाबा मुलं पण तुमचे फेसबुक फ्रेंड्स आहेत काय अश्लील व्हिडिओ काय टाकला तुम्ही हा गेम होता तो साधा तो सुद्धा टेण्याने सांगितलं म्हणून खेळलो तो मी तो गेम काय 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 चुकलं काय त्याच्यामध्ये आणि एवढी लाज वाटत असेल ना बापाची हा तर तो माझा बाप नाही म्हणून सांगा हो केव्हाच गेला म्हणावं काय अभद्र बोलता असं जेव्हा मी आपला भारत सोडून ब्रिटिशांचं लांगूल चालन करायला गेलो ना तेव्हाच गेला असं सांगा बाबा तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेताय नाही नाही गोष्ट तीच आहे आता यांना कळते बापाचे जीव कसा तुटतोय ते अरे मी पाया पडत शिल्लक ठेवलं होतं जाताना नाही तेव्हा नाही काही वाटलं त्यांना हा आपली पोरं कुठे वाढत आहेत हा कुठे वाढत आहेत आपली पोरं संस्कृती काय आहे ब्रिटिशांचे साले बाबा प्लीज आय एम सॉरी आणि आय रिअली मीन इट मी ते गाण्याचं सनी सनी पाणी पाणी सनी चिडू नका नटे नानी टेंगू मी पाणी घेऊन येते तुम्हाला टेंगू नानी नानी आले मी थांबा तू अरे नेहमी असंच करते माझं मला काही आयुष्यच नाही अहो अहो थांब इंग्रज देश सोडून चालले आहेत ते तर केव्हाच गेले अग मालू अग मी पुस्तकाबद्दल बोलतोय ग मग ते पुस्तकातले इंग्रज थांबतील तुम्ही जेवण घ्या उरकून काय बावळट सारखं बोलतेस इंग्रज थांबतील एक तर तुला कल्पना नाहीये इंग्रजांनी आपल्यावर केवढे अत्याचार केले अन्याय केले मी निषेध करतो त्यांचा हे बघा नानी थांबल्यात जेवायच्या आणि वेळेवर जेवण झालं नाही तर त्यांचं पित्त खवळतं चला इथे माझं रक्त खवळलंय मालू अहो असं काय करताय चला चले जाओ जेवायला चला वाटेल ते काय बोलतेस अग जेवायला चला असं आमंत्रण नाही दिलं आपण आपण त्यांना देशाबाहेर घालवत होतो चले जाओ अहो असं पुस्तक काय पडताय पुस्तक नाही आपटत आहे इंग्रजांना चेचतोय चले जाओ मालू मला तुझं हे आवडलेलं नाही काय अग आपल्यामध्ये जी चर्चा होते ती दिलीपला कशाला सांगायला पाहिजे का काय म्हणजे कसं वाटत त्याला काय वाटायचं तुला ना माझं कळतच नाहीये मग बोलतच जाऊ नका ना असं काही जन्माला घातलं म्हणून सॉरी काय तुम्ही पण अग्नीला प्रदक्षिणा घालताना काय वचन दिलं होतंस साथ देईन देऊ का साथ चहा तो दे नंतर हे पैसे घे कसले साड्यांचे मला कशाला देताय ताई मावशी न द्या पाच वेळा फोन येऊन गेलाय त्या पैशासाठी तू दे मी कशाला तुम्ही द्या अग मी काय साड्यांचे पैसे देत बसू का इशा त्यात काय झालं थांबा फोन आला माझा हॅलो अग बाई किशा बोल बोल कसा आहेस तू येतोयस वा वा हो ये ना बंद बंद तुला नाही अरे हा ना हा बरं बाबा हा तुला तरी आठवण राहिली हा ए बघ मी दुपारून सावकाशांनी फोन करते हा तुला नंतर बोलूया आपण हा अच्छा हो अच्छा हा काय म्हणत होता तुम्ही तो काय म्हणत होता येतोय तो का बहिणीला भेटायला तू का जात नाहीस त्याला भेटायला माझा वाढदिवस आहे ना म्हणून येतोय भेटायला किती महिने मुक्काम काय प्रॉब्लेम आहे तुमचा
त्यांना काय वाकडं केलंय तुमचं? हा 13,000 खर्च झालाय ना, ना हा, तो त्याच्यामुळे झालाय. त्याने काय केलंय विसरलीस का तू? सतत ना सतत ते बरोबर तुमच्या लक्षात राहत. एकुलता एक भाऊ आहे माझा माहेरचा, दुसरं कोण राहिलंय मला, पण त्यालाच पाण्यात बघाल तुम्ही. मी असं काय म्हणाल? नाही 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 तुमचा काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला कळत नाहीये. मुलाकडे जायचं नाही, कुणी आपल्याकडे यायला नको. इतका माणूस घाणेपणा बरा नव्हे. शेवटी आपलीच माणसं कामाला येतात, लक्षात ठेवा. घ्या चहा घ्या. तुझ्या भावाला कधीच विसरणार नाही मी. तेवढं बरं पटापटा बोलता येतं. नानींसमोर बोलून दाखवाय सगळं. वॉशिंग मशीन लावून येते. केशा आहो. गरम आहे. शेवटी मला फसून तुम्ही हनीमूनला गेलात. अग नानी, झालं का परत तुझं सुरू? तेव्हापासून हा इथं पडू नये. कोण? हा हा, तुझ्या बायकोचा भाऊ. 2 महिने झाले घरात ना हालायचं नावच घेत नाही. अगं कसं हालेल, तुला घाबरून कधी कपाटावर असतो, पलंगाखाली असतो, परवा तर पूर्ण दिवस मोरीत होता. काय त्याच? काय त्याच विचार, त्याला कधी जाणार आहे इथून. विचार तू मालूला. मी कशाला विचारू मालूला? तू विचार, तुझी बायको आहे. तुलाच हवी होती सून. म्हणजे तुला बायको नको होती? असं कसं विचारणार ना. त्याला काय झालं सांग तिला. बंडी येणार आहे 4 दिवस माहेरपणाला. तिने सांगितलं म्हणजे तिला पत्र टाकून मी बोलावून घेईन. आता बंडी कशाला? लाज वाटते का तुला बोलायला? बहीण आहे ना तुझी. हा म्हणजे बहिणी बद्दल तुझी जीभ झडली नाही बोलताना, आणि बायकोच्या भावाला सांगताना तुला लाज वाटते? अरे पुरुषासारखा पुरुष तू. बोल गं नानी. हळू काय बोल. बायकोच्या ताटाखालचा मांजर होतोस, नालायक कुठला. पुढच्या जन्मी बेडूक होशील. एक घोटे घेऊ दिलं नाहीस बघ. नानीला सांगायला हवं की ए देव आनंदाचे सगळा उठ. अरे माफ कर, शर्ट कसा दिसतोय? अरे हा माझा शर्ट आहे. त्या दोरीवर होता. अरे म्हणजे माझाच आहे. तुम्ही फार माझं तुझं करता बुवा. हे बघ किशा, हा माझा अत्यंत आवडीचा शर्ट आहे. मग काय झालं, मी सुद्धा तुमचा अत्यंत आवडीचा मेवणा आहे. अरे एकच तर आहेस तू, त्यात आवड निवड कसली. पण जाऊ दे, तू तू हा शर्ट का घातलास? कारण मला चांगला वाटला. किशा एकदा विचारायचं तरी. काय विचारायचं होतं? की बाबा अरे मी हा शर्ट घालू का म्हणून. पण मला नव्हतं माहित ना तुमचा शर्ट आहे म्हणून. आता ह्या घरात शर्ट घालून कोण फिरत, मालू की नानी? नाही नाही, त्यानं मी तसं कधी पाहिलं नाही बुवा. अरे वाटेल ते काय बोलतोयस. काय हल्ली ना फॅशन झाली. हा मुली सुद्धा मुलांचे शर्ट घालून फिरतात म्हणे. बर मग मग काय, मालूला सांगा ना. ए मालू शर्ट घाल म्हणून. ए मालू वाटेल ते काय सांगतोयस. मालू शर्ट घालेल तर मी काय असंच फिरू? बने नाही ना. आणि खाली तुमचं तुम्ही बघा. मालू 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 चुकलं त्याच. हे बघ मालू मालू, हे बघ तू रडू नकोस, यात तुझं काही चुकलेलं नाहीये. मीच दिला त्याला तुमचा शर्ट, त्याचा फाटला होता. म्हटलं टाचून देईन सगळी कामं झाल्यावर. मला काय माहित तुम्ही एवढे रागवाल. अगं रागावलो नाही काही. मी देते आणून तुमचा शर्ट. अगं नाही अगं असं काही नाहीये ग. नाही मी विचारायला हवं होतं ना आधी. हे बघ मालू, तू त्याला सांगून का टाकत नाहीस? कसं सांगू मी त्याला? मग तुझ्या बाबांना सांग. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला काय वाटत शर्टाबद्दल? नाही ग. मग त्याला जा असं सांगू असं म्हणायचंय का तुम्हाला? मालू मालू, अण्णाने हाकललं त्याला घरातून. आता मी जा म्हटलं तो कुठे जाईल? तो एकच भाऊ आहे मला. तरी पण तुम्ही म्हणत असाल तर मी सांगते. ताई हा रुमाल सापडला. अरे अरे हा माझाच रुमाल आहे. किती वेळा सांगितलंय रे तुला हात लावत जाऊ नकोस यांच्या वस्तूंना म्हणून. कळत कसं नाही तुला? अगं ताई मी थांब, मी शर्ट टाचून देते तुझा. थांब जरा. शर्ट माझा कुठे? शर्ट फाटलाय. अरे म्हणून तर दिला ना मी तुला हा शर्ट घालायला यांचा. तू दिलास?
नाही ग, माझा मीच घेतला, मला चांगला वाटला म्हणून. अरे विसरलास का तू एवढ्यात? आता काय बाई करायचं ह्याच्या विसरभोळेपणाचं? असं कसं बोलतेस तू ताई? गेली तुझी ताई, कळत नाहीये का तुला? अग नाही, मी खरंच रुमाल द्यायला. ठीक आहे, मी जाऊ का मग गावी? तसं नव्हतं म्हणायचं मला. ताई मी काम शोधतोय ग, पण मिळतच नाहीये मला. ए केशा, काम 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 म्हणजे काय? अण्णा म्हणाले मला आता कायमचं इथेच राहा म्हणून. वा, काय